खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर लोंढा महामार्गावरील गंगावणी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने माध्यान्हाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्हार आणावा लागला आहे। याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी या रस्त्याच्या दुर्दशामुळे विद्यार्थ्यांना त्रास चुकलेला नाही हे दाखवून दिले आहे। सरकारने तयार माध्यान्हार विद्यार्थ्यांसाठी शाळेपर्यंत पोहोचवण्याची सोय केली आहे, मात्र गंगावळी गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। अशा खराब रस्त्यावरून वाहनाची ये जा बंद झाली आहे, त्यामुळे माध्यान्हार पुरवठा करणारे वाहन महामार्गावर थांबले, त्यामुळे बिचारा विद्यार्थ्यांनाच 1 किलोमीटरहून जास्त अंतरावर असलेल्या महामार्गावर भांडी घेऊन जावे लागले। वरून पाऊस, रस्त्यावर खड्डे, अशा परिस्थितीत चालत जाऊन माध्यान्हार आणणे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रासाचे बनले आहे। खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस पडत आहे, अशा परिस्थितीत वाहने खराब रस्त्यामुळे गावापर्यंत जात नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, याची तालुका प्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे आहे असे मत भरमानी पाटील यांनी यावेळी मांडले आहे। मी भरमानी पाटील, खानापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आज गंगवाळे या रोडची पाहणी या करण्याचा दौरा आखलेला होता आणि आज या ठिकाणी मी आलेलो आहे। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी गाड्या अडकण्याचा या ठिकाणी सपाटाच चालू आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुरिअरची गाडी गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी अडकून बसलेली आहे। ज्या राज्य सरकार शिक्षणासाठी करोडोचा रुपये या ठिकाणी निधी खर्च करत असतोय, तर त्या आज ह्या 21व्या शतकामध्ये विद्यार्थ्यांना हातामध्ये भांडी घेऊन या ठिकाणी अन्न न्यायची या ठिकाणी वेळ आलेली आहे। या मेन हवेपासून जवळजवळ गंगवाळी 1 किलोमीटर गाव आहे, या 1 किलोमीटर गावापर्यंत या ठिकाणी गाडी जात नाही, हे कुठेतरी प्रशासनाचं या ठिकाणी अपयश आहे का? हा या ठिकाणी खराब प्रश्न उपलब्ध होत आहे। गेल्या 15 दिवसापासून खानापूर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस होत आहे आणि या पावसाचा फटका या शाळकरी मुलांना, वयस्कर माणसांना या ठिकाणी गंगवाळी गावामध्ये होत आहे। गेल्या 5-6 दिवसापासून आमचे गंगवाळीचे कार्यकर्ता मला फोन करत होते की या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 लोक गाडीवरनं 2 व्हीलर वरनं पडून या ठिकाणी जखमी झालेले आहे। या जखमी झालेल्या या गंगवाळे गावामध्ये 80 ते 90% लोक शेती करतात आणि हे शेती व्यवसाय करत असताना आपली पोटाची खळगी कशी बशी भरत असतात आणि ह्या दवाखान्याच्या जे गाडीवरनं पडत आहेत ते गरीब कुटुंबातील युवक असतील किंवा शाळकरी मुलं असतील, याची जबाबदारी प्रशासन या ठिकाणी घेणार का? हा या ठिकाणी खरा प्रश्न उपलब्ध होत आहे। मला वाटतंय प्रशासन खरोखरच या ठिकाणी झोपी गेलं आहे का? या ठिकाणी खरा प्रश्न उपलब्ध होत आहे। गेल्या बरेच ह्या गंगवाळीतील युवक या ठिकाणी प्रशासनाला वेगवेगळे निवेदन दिले, या रोडचं काम व्हावं, त्यांची फक्त फार मोठी अपेक्षा आहे। या ठिकाणी बघू शकता 2-3 गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत। या तडावीपासून इतकं निसरड झालेलं आहे की वर या ठिकाणी रस्त्यावर या गाड्या येऊ शकत नाही, याची दखल कुठेतरी प्रशासनाला जर मानव वस्तीची जर खरोखर जर कळकळा असेल तर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये या रस्त्याच्या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व हे शाळकरी विद्यार्थी असतील किंवा गंगवाळे गावचे ग्रामस्थ असतील तहसीलदार ऑफिसच्या समोर ठिय्या आंदोलनातून मी शासनाला आव्हान करतो आणि हात जोडून एक त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर ह्या रस्त्याची डागडुजी करावी। तेव्हा तालुक्यातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरणार, याची दखल प्रतिनिधींनी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। सुहास पाटील, KNN City News, खानापूर।